नमस्कार, मी अर्चना आई. हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लहान मुलं सतत डोळे का चोळत असतात, त्यामागची कारणं काय आहेत आणि त्याचबरोबर आपण त्यावरती काय उपाय करू शकतो हेच सर्वच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. बाळाला झोप आली आहे, बाळ हात वर करून जांभया देत आहे किंवा अगदी अलगदपणे डोळे चोळत आहे, तर अशा वेळेस साहजिक आहे की बाळ खूप थकलेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला बाळाला झोपवायचं आहे. बाळावरती हात नेऊन डोळे चोळणं हा एक प्रकारचा बाळाचा एक्सरसाइजच आहे. पण ज्या वेळेस बाळ खूप कर्कशपणे रडत आहे तर अशा वेळेस थोडं काळजीचं कारण ठरू शकतं. आता आपण बघूयात की पहिल्यांदा की बाळ डोळे चोळण्यामागची कारणं काय आहेत. तर जसं की मी मगाशी म्हटलं की बाळाला खूप थकवा आला असेल तर अशा कंडिशनमध्ये बाळ अलगदपणे हळुवारपणे डोळे चोळत असतं. ज्यावेळेस बाळ मेंटली आणि फिजिकली खूप थकलं आहे, बाळ आता इतर गोष्टींमध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये इंटरेस्टेड नाही आहे, ना बाळाला फीडिंग घ्यायचं आहे, ना बाळाला कुठल्याही गोष्टींसोबत खेळायचं आहे, तर अशा वेळेस बाळ पहिलं साईन देतं त्याला झोप आली ह्याचं की बाळ डोळे चोळतं. त्यावेळेस आपल्याला साहजिकपणे झोपवायचंच आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुरुवातीचे काही महिने 12 ते 16 तास झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं कारण बाळ डोळे चोळण्याचं हे आहे की बाळाला डोळ्यांना काहीतरी हर्ट झालं आहे. ह्यामागची कारणं काय आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ड्राय एअर, बरोबर ज्या खोलीमध्ये बाळ झोपत आहे तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ आहे, किंवा आपण बाळाला बीचवरती नेलं आहे, बाळ बराच वेळ झालं पार्कमध्ये धुळीमध्ये मातीमध्ये खेळत आहे, तर अशा वेळेस हे धुलीकण बाळाच्या डोळ्यामध्ये जाऊन थोड्याफार प्रमाणामध्ये डोळ्यांना हर्ट झालेलं असतं आणि त्यामुळे बाळ डोळे चोळत असतं. तिसरं कारण आहे बाळ डोळे चोळण्याचं की बाळाला डोळ्यांमध्ये बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालेलं असू शकतं. ह्या केसमध्ये बाळाचे डोळे हे पिंकिश किंवा रेडिश कलरचे आपल्याला दिसतात, तर अशा वेळेस तुम्हाला लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे. बाळाचे डोळे तुम्ही कोमट पाण्यामध्ये रुमाल बुडवून पुसू शकता आणि बाळाचे हात देखील आपल्याला वारंवार धुवायचे आहे, ज्यामुळे बाळाला इन्फेक्शन जास्त पसरू नये ह्याची काळजी आपल्याला ह्या कंडिशनमध्ये घ्यायची आहे. त्याचबरोबर बाळाला जेव्हा दात यायला सुरुवात होते आणि दात येण्याचा जो पीक टाईम आपण म्हणू शकतो, तर त्यावेळेस बाळाला खूप डिस्कम्फर्ट होत असतं आणि त्यामुळे बाळाला थोडंसं शांत वाटावं, बाळाचं जे दुखणं आहे तर ते थोडंफार कमी व्हावं ह्यासाठी बाळ आपले डोळे चोळण्याचा प्रयत्न, बाळाला थोडासा आराम देखील मिळतो. कधी कधी काय होतं की बाळ सतत एकटक एखाद्या वस्तूकडे बघत राहिलं तर त्यामुळे बाळाच्या डोळ्यांवरती ताण येतो आणि हात आलेला ताण घालवण्यासाठी देखील बाळ डोळे चोळतं. ज्याप्रमाणे आपण जिममध्ये गेल्यानंतर रेग्युलर वर्कआउट करतो आणि मसल खूप टाईट होतात म्हणजे आपण हात पाय चोळतो, तर त्याचप्रमाणे तेच प्रिन्सिपल एक्झॅक्टली इथे अप्लाय होतं की बाळाच्या डोळ्यांवरती एकटक बघत राहिल्यामुळे खूप ताण येतो आणि हा ताण घालवण्यासाठी देखील बाळ डोळे चोळत असतं. आपल्याला ह्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे हे आता बघूयात. सगळ्यात पहिली गोष्ट की जर बाळ नॉर्मली डोळे चोळत आहे आणि बाळाला थकवा आला हे आपल्याला जाणवत आहे, तर अशा वेळेस आपल्याला डायरेक्टली कुठल्याही गोष्टींमध्ये बाळाला इन्वॉल्व्ह न करता, ना बाळाला खेळवायचं आहे, ना बाळाला कुठलंही खाऊ भरवायचं आहे, अशा वेळेस तुम्ही डायरेक्टली बाळाला झोपवायचं आहे, ज्यामुळे बाळाचा आलेला थकवा कमी, बाळ हळूहळू डोळे चोळण्याचं पूर्णपणे थांबवेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर बाळाला डोळ्यांचं झालं आहे, बाळ खूप जास्त प्रमाणामध्ये डोळे चोळत आहे, तर अशा वेळेस कॉटनचा रुमाल थोड्याशा कोमट पाण्यामध्ये बुडून त्याने आपल्याला बाळाचे डोळे पुसून घ्यायचे आहेत आणि जर बाळाच्या डोळ्यामध्ये काही गेलं असेल तर त्या रुमालाच्या कोपऱ्याने तुम्ही ते अलगदपणे काढू शकता, किंवा बाळ ऐकतच नाही आहे तर अशा वेळेस लगेच तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं गरजेचंच आहे. पण डॉक्टरांकडे जाण्या अगोदर बाळाच्या हातामध्ये कंपल्सरी मिटन्स घाला, ज्यामुळे बाळ डोळे रब करणार नाही आणि बाळ जर ते देखील हातामध्ये ठेवत नसेल, जी नखं वाढली असतील तर बाळाची नखं ट्रिम करा, ज्यामुळे बाळ डोळे चोळत असताना डोळ्यांना कुठल्याही प्रकारची नखांमुळे इजा होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर बाळाच्या हातामध्ये एखादं टॉईज द्या किंवा बाळाला एखादं गाणं म्हणून दाखवा, ज्यामुळे बाळाचे हात इन्वॉल्व्ह राहतील, बाळ आपल्याकडे अट्रॅक्ट होईल आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत बाळ जास्त डोळ्यांना इजा करून घेणार नाही ह्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या वेळेस आपल्याला दिसत आहे की बाळाला इन्फेक्शन झालेलं आहे, बाळाच्या डोळ्यांचा कलर बदललेला आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे,
पेडियाट्रिशियन जो अँटीबायोटिकचा ड्रॉप आपल्याला देते, तर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानुसारच आपल्याला मेडिकेशन बाळाला देऊन ह्यातून बाळाला बरं करण्यासाठी मदत होऊ शकेल. ज्या वेळेस बाळाला दातांचा त्रास चालू झाला आहे आणि अशा वेळेस जर बाळ डोळे चोळत आहे, तर ह्यावेळेस बाळाचे जे टीथिंग टॉयज आहेत तर ते आपल्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्या 2-3 पेअर्स असावे जे की आपण एक बाळाला दिल्यानंतर दुसरे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकू. ज्यामुळे काय होईल तर हा थंडावा बाळाच्या हिरड्यांवरती थोडाफार मिळाल्यामुळे बाळाला थोडासा आराम मिळायला मदत होईल आणि बाळ जास्त प्रमाणामध्ये डोळे चोळणार नाही. हे सर्व उपाय आत्ता आपण बघितलेच, पण काही केसेसमध्ये आपण बाळाला कुठला तरी वस्तू दाखवतो आहे किंवा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण बाळ ती गोष्ट बघत नाही आहे किंवा बाळ वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीकडे बघतो आहे, तर अशा वेळेस तुम्ही लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाळाच्या डोळ्यांवरती उपचार सुरू करा. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.